आता पावसाळा चालू आहे, तर पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पसरला जाणारा आजार आहे टायफॉइड फीवर। तर या टायफॉइड फीवरबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेऊया आणि ही आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात घेऊया, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल। नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर सगळ्यात पहिला प्रश्न असेल, टायफॉइड फीवर म्हणजे काय? टायफॉइड फीवरलाच मराठीमध्ये विषमज्वर असंही म्हणतात। हा जीवाणूंमुळे होणारा आजार आहे, म्हणजे हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, व्हायरल नाही। हा आजार साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो। आता ह्या टायफॉइड होण्याची नेमकी कारण काय आहेत ते बघूया। तर हा आजार दूषित पाणी, दूषित अन्नामुळे होतो। पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळे हा आजार होण्याची शक्यता जास्त असते। हे दूषित पाणी जेव्हा एखादा मनुष्य पितो, त्यावेळी त्याच्या रक्तामध्ये आणि आतड्यांमध्ये हा जीवाणू प्रवेश करतो आणि मग त्याला विषमज्वराची लागण होते। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आजार हायली कॉन्टॅजियस आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर या आजाराची लागण झालेली असेल तर त्या व्यक्तीपासून दुसऱ्या घरातल्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे। हा आजार हायली कॉन्टॅजियस आहे, त्यामुळे काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। आता हा आपल्या शरीरामध्ये कशा कशा प्रकारे येऊ शकतो? मलमूत्राद्वारे दूषित झालेलं जे पाणी असतं ते तोंडावाटे गेल्यामुळे, माशा बसलेल्या अन्नातून तोंडावाटे हा प्रवेश करतो, अस्वच्छ हातांनी जर आपण काही खाल्लं तर तोंडावाटे हा आपल्या शरीरात प्रवेश करतो। आणि एकदा का ह्या जीवाणूचा आपल्या शरीरामध्ये प्रवेश झाला की तो आतड्यांमध्ये राहतो आणि तिथे ह्या जीवाणूंची संख्या वाढते आणि मग टायफॉइडची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात। हा जीवाणू आपल्या शरीरात कसा प्रवेश करतो हे तुमच्या लक्षात आलंच आहे। तर जेव्हा हा आतड्यात आणि रक्तात जातो त्यावेळी काय काय लक्षणं दिसतात ती आपण बघूया। म्हणजे तुमचा जो प्रश्न असेल की टायफॉइडची लक्षणं काय असतात, तर त्याचं उत्तर असं आहे की सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे तुम्हाला ताप येतो। सुरुवातीला हा अगदी हलका हलका ताप असतो, पण नंतर हा ताप 103-104 डिग्री पर्यंत जातो, म्हणजे हाय ग्रेड फीवर असतो। मळमळ आणि उलटी सुद्धा होऊ शकते, पोटामध्ये वेदना होतात, डोकेदुखी, अंगदुखी, पोटात मुरडा येणे, पोटामध्ये वेदना होणे, पाण्यासारखी पातळ हिरवट रंगाची शौचास होणे, कधी कधी रक्त मिश्रित जुलाब सुद्धा तुम्हाला होऊ शकतात, भूक कमी लागते, थकवा आणि अशक्तपणा येतो, काही रुग्णांना छाती आणि पोटावर चपट्या गुलाबी रंगाच्या ठिपक्यांचे पुरळ येतात। खूप कमी लोकांमध्ये आढळणारा एक लक्षण आहे की त्यांना बद्धकोष्ठता सुद्धा होऊ शकते। काही काही लोकांमध्ये हृदयाची गती मंदावते, नाडी मंदावते, ज्याला मेडिकलच्या भाषेमध्ये ब्रॅडिकार्डिया असं म्हणतात, आणि काही काही लोकांमध्ये घसा दुखणे आणि कोरडा खोकला अशी लक्षणं सुद्धा असू शकतात। म्हणजे प्रत्येक माणसामध्ये वेगळी वेगळी लक्षणं दिसून येऊ शकतात, पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे पोटाच्या तक्रारी आणि हाय ग्रेड फीवर, जो 103-104 पर्यंत ताप तुम्हाला येऊ शकतो। आता हा टायफॉइड फीवर पसरतो कसा, तर काय होतं माहिती का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियामुळे दूषित झालेलं अन्न आणि दूषित झालेलं पाणी, या पाण्यामधून आणि अन्नामधून हा जीवाणू स्वस्थ व्यक्तीच्या पोटामध्ये जातो, आतड्यामध्ये जातो आणि तो व्यक्ती संक्रमित होतो। आणि दुसरं म्हणजे हा संक्रमित झालेला जो व्यक्ती आहे त्याच्या मलमूत्राद्वारे त्याच्या आजूबाजूला असलेल्या स्वस्थ व्यक्तींच्या पोटामध्ये सुद्धा हा जीवाणू प्रवेश करू शकतो, कारण हा हायली कॉन्टॅजियस डिझीज आहे। त्यामुळे उघड्यावरील अन्न खाणे, पावसाळ्यामध्ये बाहेरचं अन्न खाणे, बाहेरचं पाणी पिणे, दूषित पाणी पिणे हे टाळलेलं बरं, आणि प्रत्येक जेवणाच्या वेळी हात धुणं कधीही चांगलं। आता या टायफॉइड आजाराचं निदान कसं केलं जातं, म्हणजे तुम्हाला ही लक्षणं दिसली आणि तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेलात तर ते निदान कसं होतं? तर तुमच्या रक्ताची आणि मल तपासणी लॅबमध्ये केली जाते आणि त्याच्यामध्ये हा जीवाणू आहे की नाही याचं परीक्षण केलं जातं। आता पुढचा प्रश्न, याची ट्रीटमेंट काय आहे? आता जेव्हा डॉक्टर तुमची तपासणी करतात आणि क्लिअर होतं की तुम्हाला टायफॉइड हा आजार आहे, त्यावेळी तुम्हाला कुठली कुठली लक्षणं आहेत त्या लक्षणांबरोबरच तुम्हाला अँटीबायोटिकचा डोस दिला जातो। आणि ह्या अँटीबायोटिकचे उपचार सुरू केल्यानंतर 1-2 दिवसातच रुग्णाला फरक दिसू लागतो, पण हे अँटीबायोटिक तुम्हाला घ्यायलाच पाहिजे। तर हे लवकर लक्षात आलं आणि लगेच अँटीबायोटिकची ट्रीटमेंट केली तर
एक ते दोन दिवसांमध्येच तुमच्या रुग्णाच्या लक्षणांमध्ये आणि परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली दिसून येऊ शकते, पण हे वेळीच लक्षात यायला पाहिजे आणि वेळीच ह्याची ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे आणि रुग्णाला पूर्ण ठीक होण्यासाठी 10 ते 14 दिवसांचा कालावधी लागू शकतो. या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या लक्षणाबर हुकूम डॉक्टर तुम्हाला जे काही औषधं देतील ते तुम्हाला घ्यायलाच लागतात. पण हा कालावधी प्रत्येक रुग्णामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असू शकतो, कारण तुम्हाला दिली गेलेली ट्रीटमेंटला तुमची बॉडी कशी रिॲक्ट करते त्याच्यावरती हा कालावधी अवलंबून असतो. त्याच्यामुळे योग्य वेळी निदान करणं आणि योग्य ते उपचार घेणं या दोन गोष्टी टायफॉइड फीवर मध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता पुढचा प्रश्न काय असतो की टायफॉइड जर आम्हाला झाला तर त्याच्यामुळे पुढे जाऊन काही गंभीर समस्या होऊ शकते का? तर याचं उत्तर आहे हो. तुम्ही जर ट्रीटमेंट पूर्ण घेतली नाही, तुम्ही जर टंगळमंगळ केली, निदान लवकर केलं गेलं नाही, तुम्ही डॉक्टरांच्याकडे लवकर गेले नाही, तर या जीवाणूमुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं, गंभीर समस्या होऊ शकते. कारण हा जीवाणू आतड्यांमध्ये राहतो, आतड्यांचं आतलं जे आवरण असतं, जे तुमच्या आतड्यांना प्रोटेक्ट करणारं जे आवरण असतं, त्या आवरणावर तो अटॅक करतो आणि तिथे नुकसान होतं. तिथे बारीक बारीक अल्सर्स म्हणजे छिद्र पडायला लागतात आणि त्याचं नुकसान होतं, जे भरून निघणं थोडंसं अवघड असतं. आणि मग हे जर संपूर्णपणे बरं झालं नाही तर ऑपरेशन करायची वेळ सुद्धा येऊ शकते, किंवा या जीवाणूंचा दुसऱ्या आपल्या शरीरातल्या अवयवांवर सुद्धा अटॅक होऊ शकतो. आणि पोटच जर ठीक नसेल तर बाकीच्या शरीरातल्या अवयवांवर सुद्धा याचा परिणाम दिसून येऊ शकतो. म्हणजे जर ह्याचं वेळीच निदान आणि ट्रीटमेंट केली नाही तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आता हा टायफॉइड फीवर जो आहे तो पावसाळ्यामध्ये जास्त पसरला जातो, तर हा होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची पर्सनल हायजीन म्हणजे स्वच्छता राखणं अतिशय गरजेचं आहे. वेळोवेळी हात धुवून जेवायला बसणं आवश्यक आहे. तुम्ही बाहेरून आल्यास स्वतःची स्वच्छता करणं, हातपाय स्वच्छ धुणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही शौचविधीनंतर किंवा बाथरूमचा वापर केल्यास आणि हे हातपाय तुम्ही साबणाने धुतले तर ते जास्त फायदेशीर आहे, नुसत्या पाण्याने धुवून चालणार नाही. आणि तुम्ही पावसाळ्यामध्ये बाहेर फिरायला जाता त्यावेळी बाहेरचे उघड्यावरचे अन्न पदार्थ खाणं टाळा. ते जर झाकलेले आणि स्वच्छ ठिकाणचे पदार्थ असतील तर तुम्ही खाऊ शकता, पण सहसा माशा बसत असतील किंवा असं उघड्यावरचं जे काही अन्न असेल ते पदार्थ खाणं टाळा, दूषित पाणी पिणं टाळा. एवढंच काय तर घरातलं सुद्धा अन्न तुम्ही झाकून ठेवायला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर माशा बसणार नाही आणि तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही, ही खबरदारी तुम्हाला घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही जर अशा एरियामध्ये राहत असाल जिथे दूषित पाण्याचा पुरवठा होत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही पाणी उकळून थंड करून नंतर ते पाणी प्यायलेलं कधीही चांगलं. आणि पावसाळ्यामध्ये सहसा खूप शिळं फ्रीजच्या बाहेर ठेवलेलं अन्न खाणं टाळायचं, त्याच्यानंतर कच्च्या भाज्या खाणं टाळायचं, त्याच्यानंतर अति पिकलेली फळं खाणं टाळायचं, कारण ह्याच्यातनं सुद्धा तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. कच्च्या भाज्या कच्ची फळं खाणं टाळायचं. ज्या एरियामध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे, जिथे अन्न आणि पाणी दूषित व्हायची जास्त शक्यता असते, अशा एरियात तुम्ही जर राहत असाल तर प्रत्येक 3 वर्षानंतर टायफॉइड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे. आणि काही कंट्रीज आहेत म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत जिथे टायफॉइडचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, अशा कंट्रीजमध्ये जर तुम्ही प्रवास करणार असाल तर हा डोस घेणं आवश्यक आहे. आता पुढचा प्रश्न काय असेल की मला टायफॉइडचा आजार एकदा झाला तर हा मला परत होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे हो. तुम्हाला एकदा टायफॉइडचा संसर्ग होऊन गेलेला असेल तरीही तुम्हाला परत टायफॉइड होण्याची शक्यता असते. तुम्ही जर या जीवाणूंच्या संपर्कात आलात तर तुम्हाला हा आजार परत होऊ शकतो. पण फरक एवढाच आहे की तुम्ही जर लस घेतलेली असेल आणि तुम्हाला हा आजार जर आधी होऊन गेला असेल तर ह्याची लक्षणं तीव्र नसून माइल्ड स्वरूपाची असू शकतात, म्हणजे त्याचे तेवढे गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येत नाहीत, पण इन्फेक्शन होऊ शकतं परत. आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की या आजारामध्ये काय खायला पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे. तर टायफॉइडच्या रुग्णांसाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय असल्यामुळे आपण ह्याच्यावरती अजून डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत, तर तो मी लगेच पोस्ट करणार आहे. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.